अरे ह्या सेबीचं नक्की चाललंय तरी काय, रोज नवनवीन बातम्या येत आहेत आणि आता आज परत सांगतायत की फ्युचर आणि ऑप्शन्सवर आम्ही आता आमचे टॅक्स रेट वाढवतोय. आणि ऍक्च्युली हे का वाढवतो तर आम्हाला रिटेल इन्व्हेस्टर्स वाचवायचे याच्यामधून. आणि ऍक्च्युली जर त्यांना हे खरंच वाचवायचंय तर इकडे मग पाहायला गेलं तर नवनवीन इंडेक्स लॉन्च करतायत, प्रत्येक इंडेक्सची वेगळी एक्सपायरी करतायत का, तर ऍक्च्युली एक्सचेंजेसचा रिव्हेन्यू वाढावा. मग नक्की आपण समजायचं तरी काय, कन्फ्युज झालेत सगळेजण याच्यामध्ये की नक्की हे रेट का वाढवतात, फ्युचर ऑप्शनला का स्पेक्युलेशन मध्ये टाकतायत. मित्रांनो जाणून घेऊया सगळ्या गोष्टी आज इन डिटेल मध्ये. हा सेबी काय नवीन रूल घेऊन येते, नक्की आपल्याला सगळ्यांना काय याचे फायदे असतील, काय तोटे असतील आणि तुम्हाला पण डिटेल मध्ये समजून घेता येईल. लक्षात ठेवा, पुढे जाण्याची चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर आज चर्चा करणार ह्या सेबीचा जो नवीन रूल येतो याच्यामध्ये. त्यांनी ऍक्च्युली काय सांगितलं याच्यामध्ये की आम्ही आता फ्युचर आणि ऑप्शन्सला ॲज अ स्पेक्युलेशन म्हणून समजणार आहे आणि याच्यावर तुम्हाला आता मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स द्यावा लागेल. तो किती असेल तर 30% टॅक्स याच्यामध्ये असेल. स्पेक्युलेशन म्हणजे काय, ज्या पद्धतीने तुम्ही ड्रीम इलेव्हन पाहिलं असेल याच्यामध्ये, रमी ॲप पाहिलं असेल, क्रिप्टो करन्सीज पाहिलं असेल, याच्यावर फिक्स 30% टॅक्स द्यावाच लागतो. इव्हन तुम्हाला जर एखादी लॉटरी लागली त्याला तुम्हाला जो काही पैसा मिळतो त्याच्यावरचं 30% गव्हर्नमेंट आधीच कट करतं, नंतर ना आपल्याला बाकीचे पैसे देते याच्यामध्ये. आता काय होणार आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिली गोष्ट, आत्ताच्या कंडिशनला टॅक्स किती आहे तुम्हाला माहिती आहे का? आत्ता ॲज अ फ्युचर आणि ऑप्शनचा विचार करायला गेलं तर तो आत्ताच्या कंडिशन एक बिझनेस म्हणून समजला जातो. आणि जेव्हा एखादा बिझनेस असतो त्या बिझनेस लॅब प्रमाणे त्याला तिथे काय लागत असतात, टॅक्स लागत असतात. किंवा तुम्ही जरी जॉब करताय आणि समजा तुम्हाला फ्युचर ऑप्शनमध्ये इन्कम येतोय, ओके, तर कुठूनही इन्कम आला तरी तुमचा जो काही टॅक्स लॅब आहे त्याप्रमाणे तिथे तुमचे पैसे डिडक्ट होत असतात. ओके, म्हणजे काही तर बेनिफिट घेता येतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी असते की जर तुम्हाला ह्या वर्षी काही लॉसेस झालेत फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तर तुम्ही आधी मागचे जे काही गोष्टी ते कॅरी फॉरवर्ड करतात. म्हणजे असं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, ह्या वर्षी तुम्हाला एक 4-5 लाख रुपये प्रॉफिट झाला आणि याच्या आधी तुम्ही मार्केटमध्ये लॉसेस केलेत फ्युचर ऑप्शनमध्ये, ओके, तर ते तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट सेटल करता येत होतात. प्लस समजा तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये लॉस करताय आणि बिझनेसमध्ये प्रॉफिट करताय तरी ते तुम्हाला क्रॉसली मॅनेज करता येत होतं, कारण हे ॲज अ बिझनेस म्हणून समजलं जात होतं. आता काय होणार आहे याच्यामध्ये, हे जेव्हा स्पेक्युलेशन मध्ये घेऊन जातील ना तेव्हा तुम्ही कुठल्याही टॅक्स लॅब मध्ये जरी असाल तर इकडून आलेला प्रत्येक इन्कम हा तुमच्या 30% कॅल्क्युलेट केला जाईल, पहिली गोष्ट. आणि हा जो काही इन्कम येणार आहे हा तुमचा डायरेक्ट याचा TDS म्हणून कट केला जाईल. म्हणजे याचा बेनिफिट तुम्ही जेव्हाही फायलिंग करणार आहे त्याच वेळी घेता येणार आहे, नाही करत असं तर काही घेणे देणंच राहणार नाही याच्यामध्ये, ओके. हा सगळ्यात मोठा तोटा याच्यामध्ये असणार आहे. मग याच्यामध्ये आपल्यासारख्यांचा फायदा काय, कारण सेबी तर असं म्हणतं याच्यामध्ये आम्ही हे जे काही करतोय आम्हाला असं वाटतं की रिटेल इन्व्हेस्टर्स वाचावा याच्यामधून. नक्कीच मित्रांनो, रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा रिटेल ट्रेडर्स आपण म्हणू शकतो याच्यामधून वाचेल, थोडा लांब राहील याच्यामध्ये. पण जोही व्यक्ती करणार आहे त्याला आपण लांब ठेवूच शकत नाहीये, कारण त्याला तर तिकडे प्रत्येक इंडेक्समध्ये ट्रेडिंगचे ऑप्शन आहेत, रोज नवीन एक्सपायरी आहे, ते कसं थांबणार याच्यामध्ये. म्हणजे ही थोडी पहिली गोष्ट आहे की अजून निगेटिव्ह वाढतीये, अजून याच्यावर काही झालेलं नाही. त्यांचा प्लॅन चालू याच्यामध्ये की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा मांडायचा आणि याच्यावर TDS अप्लाय करायचा, ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये ते करतायत, जेही लोक फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करतात आणि मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील किंवा ट्रेडर्स असतील, ज्यांची FNO मधली उलाढाल 1000 कोटींच्या पुढे जातीये, ओके, तर त्यांचा जो STT असतो, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स, ते पण त्याच्यावरचे चार्जेस रेट वाढवणार आहेत. म्हणजे काय होईल, त्यांचं म्हणणं आहे की जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये स्पेक्युलेशन क्रिएट करतात, मोठ्या मोठ्या पोझिशन करतात, ते पण थोडे याच्यामध्ये सावध राहतील. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी जी रिटेल ट्रेडरसाठी आधीची बनवतायत, दुसरी गोष्ट जे काही मोठा ट्रेडर्स आहेत ह्यांच्यासाठी करतात, ह्या दोन्ही गोष्टींचा निगेटिव्ह इम्पॅक्टच मार्केटला सुरुवातीला पाहायला मिळेल. साहजिक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की 95% ट्रेडर्स लॉस करतात म्हणून आम्ही ह्या गोष्टी करतोय. पण एका बाजूने ह्या चांगल्या गोष्टी आपण जर करतोय पण दुसऱ्या बाजूने ऍक्च्युली लोकांना आपण प्रोत्साहित पण करतोय. मग इथे अशी काय सिस्टीम बनवली पाहिजे याच्यामध्ये की लोक कशी कमीत कमी लॉस मार्केटमध्ये करतील, जेणेकरून
दृष्टिकोन ह्या इतर गोष्टी केल्या तर ऍक्च्युली मार्केटकडे बघायचं लोकांचा दृष्टिकोन अजून निगेटिव्ह होईल. कारण तुम्ही जर त्याला डायरेक्ट क्रिप्टो करन्सीशी ओके अगदी गेमिंगशी जर जोडताय तर लोक थोडंसं त्याला चांगलं बघणार त्याच्यामध्ये. ओके तर एक थोडी निगेटिव्ह गोष्ट आहे. अजून याच्यावर चर्चा विनिमय चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. सध्या कुठलाही याच्यावर अजून फिक्स काय डेट्स नाहीत बाहेर आलेल्या, पण येऊ शकतं याच्यामध्ये. मग आम्ही तुम्हाला सांगू याच्यामध्ये मला काय वाटतं सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर थोडक्यामध्ये एक लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर ऍज अ फ्युचर ऑप्शनवर जो काय टॅक्स रेट आहे तो ऍज इट इज राहणार आहे. काय खूप मोठा चेंजेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ओके तर मित्रांनो, सेबीचा हा जो नवीन नियम येतोय स्पेक्युलेशन विषयी त्यांची जी चर्चा चालू आहे आता त्यांच्या लेवलला, म्हणजे फायनान्स मिनिस्टर असेल, सेबी असेल, म्हणजे जे काही वरच्या बॉडी आहेत, तर मला काय वाटतं याच्यामध्ये तर आपला प्रॉस्पेक्टिव्ह काय असला पाहिजे. ऍक्च्युली साजिक आहे, त्यांचा व्ह्यू चांगला याच्यामध्ये. त्यांचं म्हणजे 95% ट्रेडर लॉस करतात, तो पर्सेंटेज आम्हाला याच्यामध्ये कमी करायचं आहे. पण जो नवीन व्यक्ती मार्केटमध्ये येईल तो थोडा ऍक्च्युली भीतभीतच येणार आहे याच्यामध्ये. कारण हे ऍक्च्युली तयार केले गेलेले हेजिंगसाठी. ओके पण ऍक्च्युली अजून हेजिंग प्रॉपरली लोकांना नाही जमत, कारण त्यांच्याकडे इक्विटीमधले पोझिशन्स नसतात बरोबर. तर त्या त्यांना ऍक्च्युली क्रिएट करावे लागतील. आणि सेबीचं म्हणणं असंच आहे याच्यामध्ये की लोकांनी डायरेक्ट ट्रेडिंगच्या ऐवजी इंट्राडेमध्ये इक्विटी किंवा स्विंग ट्रेडिंगवर तुम्ही भर द्यावा, जेणेकरून काय होईल ऍक्च्युली तर तुमच्या लॉसेसचं पर्सेंटेज थोडं कमी होईल. म्हणजे ही चांगली गोष्ट आपल्या प्रॉस्पेक्टिव्हने असेल. पण लक्षात ठेवा, जेव्हाही कदाचित हे बजेटमध्ये सादर केलं गेलं किंवा हे जेव्हा मार्केटमध्ये येईल तर ह्याचा 100% निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटमध्ये पाहायला मिळेल. आणि मार्केटमध्ये याच्यामुळे चांगलं सेलिंग प्रेशर पण येईल. कारण का, याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे काय मोठे मोठे ट्रेडर्स आहेत त्यांना पण नुकसान आहे, छोट्या रिटेलर्सला पण नुकसान आहे. त्यामुळे त्यांचा दोन्हीकडे बघायचा कल कमी होईल. साहजिक आहे, जे मोठे ट्रेडर्स हेजिंगसाठी वापरतात त्यांच्या पोझिशन बऱ्यापैकी ते इक्विटीमधले पण याच्यासाठी काढून घेऊ शकतात त्याच्यामध्ये. ओके तर एकंदरीत हा रूल असा आहे सिम्पल की स्पेक्युलेशनमध्ये घेऊन जायचा, याच्यावर चर्चा चालू आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की सेबीने फ्युचर आणि ऑप्शन्सला ॲज अ स्पेक्युलेशनमध्ये काउंट करावं का नाही करावं, का आत्ता जे चालू आहे तेच करावं, किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचं काही सजेशन असेल ना ते प्रत्येकाने खाली कमेंटमध्ये टाका. जितक्या जास्तीत जास्त सजेशन्स येतील समजेल तुम्ही काय विचार करता, आणि यदा कदाचित ही कमेंट सेबीपर्यंत पण पोहोचवू शकतो आपण. धन्यवाद.